श्यामल दार उघड. दादासाहेब ताईसाहेब आम्ही आत यायचं का? हे काही चरण झालं वय त्यापुढे दोन मुसकडीत मारा की तसं नाही आपल्या घरचे नियम आहेत ते आम्हाला बी लागू होत्यात म्हणून विचारलं. कसं आहे इथं प्रत्येकाचं स्वतःचं एक जग आहे. आता त्या जगात पाऊल टाकायचं म्हटल्यानंतर परवानगी घेणं आवश्यक आहेच की. तुम्ही आधी आत या 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 अशा काही रीती भाती आहेत ज्या कराव्याच लागतात. म्हणजे अहो तुम्ही राधेचे चुलता चुलती आहे सा. तुमच्या हातनं तिचं कन्यादान व्हायचंय. त्याआधी तुमचा योग्य तो सन्मान नको व्हायला. असू द्या असू द्या असू द्या. गावाकडे लक्ष देत असताना घराकडे दुर्लक्ष होणार नाही याची आम्ही नेहमी काळजी घेतो. आमच्याकडनं जर काही मानपानामध्ये गडबड झाली असेल तर. नाही दादासाहेब आजवर तुमच्याकडनं काय बी कमी पडलेलं नाही आणि यापुढेही कमी पडायचं नाही. बर येतो. हे असलं का अरुड बराल बाहेर जमतंय दादासाहेब असं. अजोगर समोरच्याला रगत येऊस तर हान हान हानायचा आणि नंतर हळदीचा लेप देऊन मला तुझी किती काळजी आहे रे बाबा असं दाखवायचं. अरे दादासाहेब असं काय करताय सा. त्यांना जर आपल्याबद्दल असं काय वाटत नसतं तर ते इथवर आले असते का? तेच म्हणतोय मी. तेच म्हणायचं मला. येऊ दुट्टप्पीपणात मला आवडत नाही ग. का आलं दादासाहेब हितवर कशा पाय आलं? मला काय म्हणायचंय तुम्हाला जर भावाबद्दल आहे ना एवढी कळकळ मग तसा चार चौघात मान द्या ना त्याला. तिथं येऊन मान दिला ना नाही म्हणजे खाली चार चौघात दरबारामध्ये आम्हाला हडतूड करायचं अपमानावर अपमान करायचे आणि इथं एकांतामध्ये येऊन आमच्या खोलीत मान काय देणार माया काय करणार. हे मला आवडत नाही. आणि तुमच्यासारखे आहेत चार टाळकी त्यांच्या बाजूला. वा दादासाहेब त्यांची आरती वाढायला.